इंडियन घाट के संकेत वाघे ने यूपीएससी परीक्षा में सफलता प्राप्त करके इतिहास बनाया। संकेत बलवंत वाघे ने अपनी कड़ी मेहनत के बल पर यह सफलता पाई। एक सामान्य किराना दुकानदार के बेटे ने पाए इस सफलता पर शहर वासियों को गर्व महसूस हो रहा है। अखिल भारतीय स्तर पर हुए स्पर्धा में संकेत ने 267 वां अंक प्राप्त किया है। उसकी प्राथमिक शिक्षा हिंगन घाट में ही 2009 से 2011 हिंगन घाट की JBBM जूनियर साइंस कॉलेज के 12th साइंस तक शिक्षा लेके महाविद्यालय शिक्षण इंस्टीट्यूट ऑफ साइंस नागपुर में हुआ और इसी में उसे सुवर्ण पदक भी मिला है। भौतिक शास्त्र में पदवी लेने के बाद उसने UPSC की तैयारी शुरू कर दी। इस बीच उसने विभिन्न स्पर्धा में सफलता पाई। 2015 से 2018 तक वो रामकृष्ण मठ का छात्र था, साथ ही मठ का समन्वयक भी था। जीवन में सफलता पाने का संघर्ष उसे इसी मठ से मिला। नागपुर विद्यापीठ के 93वें वर्धापन दिन पर उसे उत्कृष्ट विद्यार्थी का पुरस्कार भी मिला। सबसे बड़ी बात ये कि संकेत ने बिना कोचिंग क्लासेस के ये सफलता पाई। संकेत के पिताजी किराना दुकानदार है और सामाजिक कार्यकर्ता है। उसी प्रकार वे पूर्व पार्षद भी रह चुके हैं। उसकी माँ ये गृहिणी है, उसका भाई निजी कोचिंग क्लासेस चलाता है। इस स्थिति में संकेत ने मिलाई सफलता सबके लिए एक मिसाल बन गई है। उसकी इस सफलता पर शहर में हर्ष की लहर दौड़ गई है और सभी स्तर से उसका अभिनंदन किया जा रहा है। संकेत बळवंत वाघे हा माझा छोटा मुलगा, हा लहानपणापासूनच हुशार होता। मी एक गृहिणी आहे आणि तो लहानपणापासूनच हुशार होता। त्याचे पाय आम्हाला पाळण्यातच दिसत होते की हा खूप हुशार आहे, वा हा समोर जाईल म्हणून आम्ही त्याला त्याच्या आमच्यावर खूप संकट आले होते। त्याच्या बाबाचं पण बायपास झालेलं आहे। तर संकट आल्यावर त्याला खूप विचार पडला होता, बा आपलं समोर शिक्षण कसं होईल का होईल, मलाही खूप विचार पडला होता। पण त्याने आपल्या पायावर तो मेहनत घेऊन तो आपला समोर गेला आणि तो UPSC पास झाला। याच्याबद्दल आम्हाला खूपच आनंद वाटत आहे, आमच्या परिवाराला, वाघे परिवाराला, आणि मामा लोकं, काका लोकं खूप त्याच्यासाठी मदत घेतली आणि रामकृष्ण मठातून सुद्धा त्याला। बळवंत यादवराव वाघे आणि संकेत बळवंतराव वाघे हा माझा लहान मुलगा, तो लहानपणापासूनच शिक्षणाच्या बाबतीमध्ये चंचल होता। तो आपल्या हिशोबांबरोबर मेहनत करून तो शिक्षण घेत होता। त्याचं शिक्षण जे आहे ते महेश ज्ञानपीठमध्ये 5वीपासून तर 10वीपर्यंत झालं। 10वीमध्ये त्याला बेस्ट स्टुडंट म्हणून पुरस्कार मिळाला आणि तिथेसुद्धा आपल्या संस्थेचे अध्यक्ष गिरधरभाऊ राठी यांनी त्याला पूर्णपणे मदत केली आणि त्याच्यानंतर तो 11वी 12वी मोठा विद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला। प्रवेश घेतल्यानंतर तिथं तो मोठामध्ये चांगल्या पद्धतीने म्हणजे टॉपरमध्येच आल्यासारखा, मेरिटमध्ये आल्यासारखा त्यांनी गुण घेतले आणि त्यानंतर त्यांनी 11 आपलं BSc फर्स्ट इयर। संकेत हा लहानपणापासूनच फार प्रयत्नशील होता, चिकाटू वृत्तीचा होता। एखाद्या गोष्टीमध्ये त्याला डिटेलमध्ये जाऊन शिकण्याची खूप हौस होती आणि हे गुण त्याचे शिक्षक नेहमी मला सांगायचे, कारण मी स्वतःही एक शिक्षक असल्यामुळे त्याचे शिक्षक बरेचदा माझ्या संपर्कात असायचे आणि ते सांगायचे। कधी कधी त्याला मदत लागली तर तो मोठा भाऊ या नात्यानं मला भेटायचा, कधी आईला सांगायचा। आणि मधल्या काळामध्ये म्हणजे जेव्हा त्यांनी 12वीचं शिक्षण त्याचं कम्प्लीट झालं, त्यावेळी बाबांचं ऑपरेशन झालं आणि त्या काळामध्ये आमची परिस्थिती म्हणजे नाजूक होती। त्या नाजूक परिस्थितीची त्याने भान ठेवून आपण UPSC परीक्षेची तयारी करावी असं त्याला वाटायला लागलं आणि त्याकडे तो मोटिवेट झाला। नंतरच्या काळात त्याने मग स्वतःचा मार्ग स्वतः निवडून काही स्कॉलरशिप्सच्या माध्यमातून आणि मग त्याचा संपर्क काही काळानंतर रामकृष्ण मिशनसोबत आला आणि रामकृष्ण मिशनच्या संपूर्ण साधू संतांनी त्याला फार मदत केली, अध्यात्माशी त्याचं नातं जवळ होत गेलं। मला मोठा आनंद झाला। त्या आनंदामध्ये मी पुष्कळ पेपर फिरलो, त्या पेपरमध्ये नाव आहे, त्या पेपरमध्ये नाव आहे आणि त्या पेपरमध्ये नाव असल्यामुळे सगळ्या पुन्हा इकडे तिकडे सगळ्याचे फोन यायला सुरुवात झाली मला। आणि तो असा मुलगा होता का तो घराच्या बाहेर निघायचा नाही लहानपणापासून। शिक्षण चांगल्या टॉपमध्ये शिक्षण करायचं, नुसतं त्याच्या हातात मी आलो तर त्याच्या हातात पुस्तकच राहायचं, का रे मी अभ्यास करायचा, मला डिस्टर्ब नको करा, अशा पद्धतीनं आम्हाला तो म्हणायचा। आम्ही मग त्याला वर्षाचा बाजूला बस शिक्षण कर, परंतु त्याच्या वडिलांनी अशा परिस्थितीत त्याने त्याच्या लहानशा दुकानात दुकानाच्या भविष्या
त्याचं शिक्षण केलं आणि हे इथेच नाही पण पुण्याला सुद्धा आणि एवढ्या मोठ्या जागेवर त्याला पाठवलं. BCN न्यूज के लिए हिंगन घाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.